वस्त्रोद्योगातील मंदीमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनानं याचा गांभीर्यानं विचार करून सर्वांना प्रति किलो दोन रुपये दरानं स्वस्त धान्य देण्याची मागणी इचलकरंजी शिवसेनेनं केली आहे या मागणीसाठी पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढून पुरवठा अधिकारी एस एम शिंदे यांना निवेदन देण्यात आलं सद्यस्थितीत मंदीच्या वातावरणामुळे अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळं वाढत्या महागाईत संसार चालवणं कठीण झालंय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार शासनानं आता फक्त एकोणसाठ हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याचं हमीपत्र देणाऱ्यांना दोन रुपये किलोप्रमाणे स्वस्त धान्य देण्याचा निर्णय जाहीर केलाय या अन्यायी निर्णयामुळे सर्वसामान्यांचं जगणंही मुश्किल झालंय या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीनं इचलकरंजी पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढला कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून शिष्टमंडळानं पुरवठा अधिकारी एस एम शिंदे यांची भेट घेतली मंदीच्या परिस्थितीचा गांभीर्यानं विचार करून सरकारनं सर्वांनाच दोन रुपये किलोप्रमाणे स्वस्त धान्य द्यावं आणि दारिद्र्य रेषेखालील यादीतील नावं चुकीची असून ही यादी दुरुस्त करण्याची मागणी केली दलालांमुळे काही विशिष्ट नागरिकांनाच शासनाच्या योजनेचा लाभ दिला जात असल्याचा आरोप उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांनी केला राजकीय हस्तक्षेप टाळून शहरातील गरजू नागरिकांनाच धान्याचा लाभ देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली या मोर्चात शहरप्रमुख सयाजी चव्हाण धनाजी मोरे महेश बोहरा शिवाजी पाटील संतोष गौड रामभाऊ पाटील मनोज भाट राजू आर्गे सचिन खोंद्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश होता